2019 मध्ये कट्यार पाठीत घुसली हा प्रयोग झाला. त्यानंतर कट्यार आता होती गेली कुठे हा प्रयोग 2022 मध्ये आम्ही केला, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला. तसंच आताच्या मुख्यमंत्र्यांना मानेचा पट्टा वापरण्याची गरज भासत नाही असं म्हणत ठाकरेंना लक्ष केलं. तर फडणवीसांनी केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं. जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही, मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही. बरोबर आहे, त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, मानेचा पट्टा हा एक आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमितशाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात, पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली आहे. 2019 साली प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली, काळजात नाही पाठीत घुसली. आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला, आत्ता होती गेली कुठे. त्यांना त्या आयुष्यामध्ये 2024 नंतर नाटकं एकांकिका हेच करायचं आहे, दुसरं काम काय त्यांना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.